मी प्रियंका, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांची निदर्शनं, संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना कृती समितीतर्फे आयोजन. विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना कृती समितीतर्फे निदर्शनं करण्यात आली. यात रोजगार आणि नोकरीच्या सुरक्षेची हमी द्या, मनरेगामध्ये 200 दिवस काम आणि 600 रुपये प्रतिदिन मजुरी द्या, याचा शहरी क्षेत्रात विस्तार करा, मनरेगामधून ग्रामीण परिवाराला बाहेर करण्याची प्रक्रिया विनाविलंब परत घ्या, प्रलंबित मजुरीचे पैसे मिळावे, पीक व शेतकऱ्यांकरता व्यापक सर्वसमावेशक सार्वजनिक क्षेत्रात विमा योजना सुरू व्हाव्या आणि सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा, वाढत्या महागाईला प्रतिबंध घाला, सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा, सर्वांकरता चांगल्या प्रतीची सार्वजनिक आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून द्या, 60 वर्षांवरील वृद्धांना 10,000 रुपये मासिक पेन्शन आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलन सुरू झाले होते, तब्बल 386 दिवस आंदोलन चालले आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी, त्याच्यामधल्या कोणत्याही मागण्या अद्याप सुटल्या नाही. या उलट आंदोलनाला स्थगिती देताना जे ठरलं होतं त्या सगळं गोष्टीशी या सरकारने बेईमानी केलेली आहे. अद्याप किमान आधारभावाचा कायदा आणलेला नाही, शेतकरी पेन्शनचा कायदा आणलेला नाही, पीक विमा क्षेत्रामध्ये त्यांनी सरकारी कंपनी आणलेली नाही, श्रमसंहिता कामगारांच्या विरोधी असलेल्या त्या मागे घेतल्या नाहीत, प्रश्न अद्याप कायम आहे. आणि म्हणून देश पातळीवर संयुक्त किसान मोर्चा यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटना, जसं महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यासोबतच सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा मंच या ठिकाणी आयटक आणि सुटूच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यासोबतच स्वतंत्रपणे आपलं आंदोलन करणाऱ्या नवजागरण मनीषी ही सुद्धा संघटना आहेत. आमची मागणी MSP चा कायदा, 4 श्रमसंहिता मागे घ्या, असंघटित कामगारांना 26,000 रुपये दरमहा किमान वेतन दिलं गेलं पाहिजे, शेतकरी शेतमजूर आणि असंघटित कामगारांकरता पेन्शनचा कायदा आला पाहिजे आणि पीक विमा क्षेत्रामध्ये सार्वजनिक कंपनी सुरू केली पाहिजे, प्रामुख्याने या प्रश्नाकरता आत्ता निवेदन आहे, ते निवेदन आम्ही राष्ट्रपतींना देणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.